अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे श्री गजानन महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। जिल्हा परिषद सदस्य रजनी चव्हाण आणि माजी अभियंता जे के चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हरिभक्त परायण जिजाबाई जाधव, गावातील गजानन महाराज भक्त मंडळ तसेच ग्रामपंचायत सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते। ट्रॅक्टर घेण्याचं काय, रिक्षा घेण्याचं काय, मोटरसायकल घेण्याचं तर अक्षरशः माय बापानं मला खरंच उजळलेलं भाग्य होगी, चिंता वाढली। संत दर्शने हा लाभ पद्म नाभ जोडला ते मायबापांना। आज हा ढालगाव नगरीचा मायबापांचा खरंच भाग्याचा उदय, तेही जोडे संत पाय, खरंच भाग्य आहे मायबापांना। एकलाचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला मायबापांना। भाऊ बोलले ह्या ठिकाणी, भाऊच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून अधिकार त्याचा करू उपदेश, पण एकामेकाचा हे करू अवघा धरू स्वपंच। तर आपल्या तालुक्याचे जर म्हणले तर भाऊस कळस आहे मायबापांना, करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज शुद्ध हंगी मायबापांना। जे जे इच्छा भोगी प्राणी ते ते पुरवे चक्रपाणी। आज आमच्या ढालगाव नगरच्या मायबापांचं खरंच मनुष्याला आणावं लागतं, संतांना आणावं लागतं, पण भगवंताला आणावं लागत नाही मायबापांना। ज्यापासून आमच्या मायबापांनी बाबांची इच्छा केली की बाबा आमच्या ह्या ठिकाणी बाबांचं वास्तव व्हावे, पण नाही मायबापांना। बाबा ज्यापासून तुमची इच्छा तुमचं मनोगत चालू आहे त्यापासूनच बाबा ह्या ठिकाणी अवतरले झाले मायबापांनो। माझी एकच इच्छा आहे की आमच्या महिलांना एक सांगणं आहे की आपण हजारची साडी नेसत असल्या तर आमच्या वडिलांना सांगायचं नाही हो, आपल्या गावामध्ये बाबांचा अवतार ह्या ठिकाणी कार्य पूर्ण व्हायचं आहे तर आम्हाला 200 साडी आणा। तुम्ही सांगितलं 2 वर्षामध्ये कार्य व्हायचं पण मंदिर व्हायचं नाही मायबापांनो, भाऊने सांगितलं, पण एकच वर्षामध्ये तुमचं मंदिराचा कळस उभारीला धुज तिन्ही लोकावरी। असं मायबापांनो सर्वच आमच्या मायबापांच्या आशीर्वादाने, सर्वच्या साधू संतांच्या आशीर्वादाने, तुमच्या आमच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी हे मंदिर, ह्या ठिकाणी मंदिर गजानन बाबाचं ह्या ठिकाणी होतच आहे। तर म्हणून आमच्या तालुक्याला सुद्धा मोठा आनंद आहे। का अक्षरशः रडायला यायचं की बा का आपला समाज कमी पडतो, आपला काही काही अनेक ठिकाणी परमार्थामध्ये तो परमार्थ चालत नाही, गजानन महाराज आम्हाला चालत नाही, ह्या परमार्थ चालत नाही मायबापांनो। का जन्म देणारा एकच आहे, मालक एकच आहे, पण आम्ही आता ह्या ठिकाणी मला हेच म्हणते सर्व मायबापांनी, ताई खेड्यातल्या मायबापांनी सुद्धा सर्वांना ह्या ठिकाणी सर्वांचं सहकार्य राहील मायबापांनो। पण म्हणून मी माझ्यासारख्या पामरस्त्रीने काय बोलावं, माझ्यासारख्या पामरस्त्रीला एवढंच माहिती आहे मायबापांनो, चुलीवरती भाकर टाकायची पसली का शेकली हे की नाही तेच कळील, चुल्यामध्ये सरपण किती लावायचं हेच माहिती आहे मायबापांनो। हे आमच्या पाठीशी असणारे मायबाप ते तुमचे कळस आहे मायबापांनो, करील ते काय न हे महाराज परी पाय बीज शुद्ध अंगी मायबापांनो। तुम्ही मला 2 शब्द बोलण्याकरता अधिकार दिला हे खरंच माझं भाग्य आहे। मी आज ठिकाणी माऊलीच्या चरणी माझ्या शब्दाला राम कृष्णाने। आज मी असं म्हणेन की ढालगाव अशी तर नशिबवान आहेतच, पण हा योग त्यांनी या पंचक्रोशीतल्या सर्व भक्तागणांसाठी घडवून आणला त्याबद्दल प्रथमतः मी या नगरीच्या सर्व रहिवाशांचे अभिनंदन करतो। या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या सोहळ्याला शोभा आहे ते माझ्या समोर बसलेले बंधू भगिनी माता आणि बालगोपालांना, आपण जन्माला आल्यानंतर तर आपल्या शेवटापर्यंत
आपल्या संसारासाठी आपण सतत झटत असतो, काम करत असतो. काहींच्या नशिबी आपल्या संसाराबरोबरच आपल्या हातून परमार्थ घडावा अशी योजना ही परमेश्वराची असते. आणि मला असं वाटतं की या ढालगाववासियांच्या सगळ्यांच्याच नशिबी परमार्थाचा एक योग निश्चित परमेश्वराने लिहून ठेवलेला होता आणि आज तो या भूमिपूजनाच्या रूपानं साकारतोय. समाजाला अनेक प्रकारच्या भूक आहेत, त्यातली आपली पोटाची भूक तर सगळ्यात मोठी आहेच, पण आजचा आपल्या समाजाचं एक विदारक चित्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं समाजाला या अशा उपक्रमांची की ज्यातून समाजाचं प्रबोधन होईल, वाहवत जाणारा आपला हा समाज, आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गावरून पुन्हा एकदा सन्मार्गावर येईल यासाठीचा म्हणून असा उपक्रम ढालगावात होतोय ही आनंदाची गोष्ट आहेच. पण याच सोबत पंचकृषीतून जी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या त्या गावच्या लोकांनाही माझं एक कळकळीचं आव्हान आणि विनंती असेल की आपल्याही गावामध्ये असा म्हणजे गजानन महाराजांचंच मंदिर असं माझं म्हणणं असणार नाही, आग्रह असणार नाही, पण ज्यातून समाजाचं प्रबोधन होईल, ज्यातून नवीन पिढीला एक चांगला मार्ग सन्मार्ग सापडेल, या दृष्टीनं आपल्याही गावामध्ये काही उपक्रम आपण करावेत अशी या निमित्तानं मी पंचकृषीतून इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना पण करू इच्छितो. मित्र, आजची आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे की पेपर हातात घेतला की पहिल्याच पानावर किमान कमीत कमी 2 किंवा 3 बातम्या छेडछाड आणि बलात्काराच्या आपल्याला वाचायला मिळतात. लाजीरवाणी गोष्ट आहे. आपण भारताच्या संस्कृतीचं फार गोडवे गातो, फार कौतुक करतो, पण मित्रांनो, ज्या भारतात ज्या महाराष्ट्रात आणि आपले महाराष्ट्र त्यातल्या त्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अशा महाराष्ट्रात असं घडावं याचं कारण काय? तर याचं प्रमुख कारण आहे की आपला समाज कुठेतरी भरकटतो आहे, सन्मार्गावरून तो कुठेतरी वाकड्या वाकाला लागलेला आहे आणि त्यातून अशा ह्या दुष्प्रवृत्ती आपल्या या समाजामध्ये निर्माण होत आहेत. आपण 2 वर्षाचा काळ सांगता आहात. मला वाटतं की 2 वर्षाचा काळ हा जास्त होतोय. मंदिर उभं राहायला एवढा काळ लागायला नको. आपण गजानना चरणी प्रार्थना करूया की अडचण यायची असेल तर ती फक्त करोनाची देवा आता येऊ देऊ नको, कारण ती अडचण आली तरच आपलं काम थांबू शकतं. अन्यथा पैशांसाठी मंदिराचं काम थांबलं असं झालेलं मी कुठेच पाहिलेलं नाही. मंदिराचा पायाची भूमिपूजन झालं की त्याचा कळस निश्चित पूर्ण झालेला आहे आणि तेव्हाच ते कार्य थांबलेलं आहे. मी आपल्या साऱ्यांना या सुंदर अशा उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. महाराजांच्या मंदिराचा जो भूमिपूजन सोहळा आहे, या भूमिपूजन सोहळ्याला सर्वप्रथम मी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देते. खरं हे खूप मोठं आणि महान कार्य आहे. गजानन महाराजांचं मंदिर आपल्या गावात असणं म्हणजे हे आपल्या गावाचं वैभव आणि एक भाग्याचं प्रतीक आहे. गजाननाची स्थापना आपल्या गावात होतीये याचा मला खरं आनंद वाटतोय. आणि जास्त काय बोलावं, इथं सगळे संत मंडळी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. सर्वांचे गावकऱ्यांचे मी आमच्या परिवारातर्फे आणि जळगाव राष्ट्रवादीतर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते. असेच विविध उपक्रम आपल्या गावांनी राबवावे आणि समाज उपयोगी समाजासाठी आपण असंच कार्य करत राहू अशी शुभेच्छा देते. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका.
आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.